Hello student, welcome to my YouTube channel Saisamarth Maths Academy. Now in this video we are going to learn poem 1.3, Hope is the Things with Feather, class 9th English. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पोएम 1.3 होप इज द थिंग्स विथ फिदर ही इमिली डिकिन्सन या अमेरिकन पोएट यांनी लिहिलेली कविता आपण शिकणार आहोत. होप इज द थिंग विथ फिदर्स. होप म्हणजे आशा म्हणतो मित्रांनो, आणि फिदर म्हणजे पंख. आशेला पंख असतात म्हणजे आशेचा संदर्भ हा पंखांशी जोडलेला आहे. मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया. होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट परचेस इन द सोल अँड सिंग द ट्यून विदाऊट द वर्ड अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. यामध्ये आलेले नवीन वर्ड्स परचेस. परचेस म्हणजे अलाईट किंवा त्याला आपण रूस्ट असं म्हणतो, विसावते किंवा विश्रांतीसाठी बसत असते. त्यानंतर सूल हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो आत्मा. आणि त्यानंतर ट्यून, ट्यून म्हणजे आपण त्याला धून असं म्हणतो. नेव्हर स्टॉप म्हणजे कधीही न थांबणारे. कवींना या कडव्यामध्ये असं सुचवायचं आहे की एखादा पक्षी जसा फांदीवरती विसावतो तसा हा आशारूपी पक्षी आपल्या हृदयामध्ये अंतर आत्म्यात वास करतो. जो आपल्या शरीरातील आत्म्यासारखा हा आशारूपी पक्षी आयुष्यभर आपल्या सोबत राहून आपल्यातील सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. अशा प्रकारे कवींना या कडव्यातून सुचवायचं आहे. पहिल्या कडव्यामध्ये आलेला जो फिगर ऑफ स्पीच आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिली जी ओळ आहे होप इज द थिंग्स विथ फिदर्स, तर याच्यामध्ये तुम्हाला पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचचा यूज केलेला आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे त्याला आपण चेतना गुणोक्ती असं म्हणतो. ते उदाहरण ओळखताना आपण जेव्हा निर्जीव वस्तू, कल्पना किंवा भावना यांचा उल्लेख जर सजीव वस्तू किंवा प्राणी म्हणून करत असतो तेव्हा या ठिकाणी चेतना गुणोक्ती या अलंकाराचं ते उदाहरण असतं. याच्यामध्ये होप हा जो शब्द आहे तो आपल्याला बर्ड या पक्ष्याशी त्याचं एक अर्थ जोडलेला आहे. म्हणून या ओळीमध्ये तुम्हाला पर्सॉनिफिकेशन हा अलंकार आहे. त्याचप्रमाणे पहिली ओळ जे मित्रांनो, होप इज द थिंग्स विथ फिदर्स, ह्या मेटॅफर या फिगर ऑफ स्पीचचं सुद्धा एक्झाम्पल आहे. नंबर 2 सांजा पहा. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कूल्ड अबास द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार. या कडव्यात आलेले नवीन शब्द गेल. गेल म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग वाइंड, त्याला आपण वादळ असं म्हणतो. त्यानंतर आहे स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे व्हेरी बॅड वेदर विथ स्ट्रॉंग वाइंड अँड रेन, म्हणजे त्याला आपण वादळी हवामान किंवा तुफान असं म्हणत असतो. त्यानंतर सोअर. सोअर म्हणजे आपण त्याला कॉजिंग द ग्रेट पॅन, म्हणजे दुःखदायक यातना देणारे. आणि परत आलेला एक शब्द मित्रांनो अबास, म्हणजे त्याला आपण मेक अनइझी किंवा त्याला मेक इट कीप क्वाइट, म्हणजे भांबवून टाकणे किंवा बैचीनं करणे असं आपण त्याला म्हणतो. दुसऱ्या कडव्यातून कवींना असं सुचवायचं आहे मित्रांनो की गेल म्हणजे वादळ आपल्या जीवनामध्ये येणारे जे कठीण प्रसंग संकटे यामध्ये सुद्धा हा उमेदरूपी पक्षी अखंडपणे आपले गाणे गुणगुणत असतो. आणि त्याचे गाणे इतके मधुर असते की आपल्या उमेदरूपी मनावर कोणत्याही संकटाचा परिणाम न होता अशा संकटाच्या काळात त्याचे मधुर गीत आपल्याला प्रोत्साहन देत असते. हे या कडव्यातून कवींना सांगायचे आहे. नंबर 3 सांजा पहा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी एट नेव्हर इन अ एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम ऑफ मी. यामध्ये आलेले नवीन शब्दार्थ चिलेस्ट लँड, म्हणजेच त्याला आपण द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्स, म्हणजे अत्यंत बिकट वाईट परिस्थिती. त्यानंतर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे द वर्ड्स ऑफ द सिच्युएशन, म्हणजे सर्वात वाईट प्रसंग. तिसऱ्या कडव्यामध्ये कवींना असं सुचवायचं आहे की अनोखा समुद्र असो की अडथळ्यांचे ठिकाण असो, मनातील हा जो आशारूपी पक्षी आहे तो कोणत्याही फळाची अपेक्षा, म्हणजे कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता
अखंडपणे आपले सुमधुर जे गीत आहे ते गुणगुणत असतो अशा प्रकारे कवींना या कडव्यातून आपल्याला सुचवायचं आहे. यावरून कवित्रीला वाटतं की प्रत्येकामध्ये असलेली आशा उमेद कोणत्याही संकटाचा सामना करून त्यांना दूर ठेवत आपल्यामध्ये सकारात्मक जी भावना आहे ती निर्माण करून आनंददायक जीवन जगण्यास प्रेरणा देत असते अशा प्रकारे कवीला आपल्याला या कवितेतून सुचवायचं होतं. मित्रांनो, या कवितेत आलेली ओळ अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी ही जी ओळ आहे याच्यामध्ये तुम्हाला यस आणि परत इथे आलेला यस डबल रिपीट झालेला असल्यामुळे याच्यात अलिटरेशन हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच तर हे एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली अतिशय छान प्रकारची ही कविता आपण पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.